फणस काढायला, तर संतोष आपल्याला पूस भाजीला फणस काढायचा आहे, तर बघ जरा कुठला छोटा छोटा फणस काढ जरा, छोटा पाहिजे हा आपल्याला. हा तर संतोष आता झाडावर चढतो आहे, छोटा फणस काढ. हा चांगला आहे ना पूस भाजीला, म्हणजे अगदी आपल्याला मोठा पण नकोय आणि अगदी छोटा पण नको. हा ठीक आहे ना, एकच काढ ना. हा एकच काढ दाखव. हा डीप जवळ गळून झाला पाहिजे ना. तीन वरती काढू. हा बघ वरती असेल काढ. हात काढू बार का. हा हा खूप खोश होणार ना व्हायला होणार. फोटो लावायला फोटो काढिंग वेगळी फोटो. नमस्कार, मी अनिता, अनिताज किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात आपण सगळे? आशा करते की आपण सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि यूट्यूब पाहण्यात व्यस्त असाल. तर आज आपण करणार आहोत कोकणातली प्रसिद्ध भाजी, कोरीची भाजी, कोवळ्या फणसाची कोरीची भाजी, म्हणजेच त्याला आमच्याकडे कोकणामध्ये पूस भाजी असं म्हणतात. तर पूस भाजी असं का म्हणतात? तर हे कोवळे फणस पौष महिन्यामध्ये येतात आणि पौष महिन्यामध्ये याची भाजी केली जाते, या कोवळ्या फणसांची. म्हणून याला आमच्याकडे पूस भाजी असे म्हणतात, कोरीची भाजी देखील म्हणतात. तर आपण आज पाहणार आहोत मालवणी पद्धतीतली कोरीची भाजी. तर ही भाजी दोन प्रकारे केली जाते, एक मांसाहारी पद्धतीने केली जाते, एक शाकाहारी पद्धतीने केली जाते. तर आपण आज शाकाहारी पद्धतीची भाजी पाहणार आहोत. तर मग पाहूया कोरीची भाजी, पूस भाजी. तर आपल्या पूस भाजीसाठी आपण हा आमच्या बागेतून आता हा असा कोवळा फणस आणलेला आहे. हे बघा, हा छोटा फणस आहे, ह्यापेक्षा पण छोटे फणस मिळतात बाजारामध्ये, ते पण तुम्ही घेतले तरी चालतील. तर हा फणस आता आपण जर मोठा कुकर असता तर आपण हा असा अख्खाच उकडत घातला असता, पण आपल्या हा जर छोटा कुकर असल्यामुळे मी ह्याचे आता दोन तुकडे करते. चला तर आपण याला दोन तुकडे करूया. तर आपल्याला हा बघा, हा असा दोन तुकडे आपण केले, माझा हा डिंक आता गळायला लागला आहे. तर आपण त्यासाठी थोडा हाताला तेल लावूया, म्हणजे आपल्या हाताला डिंक लागणार नाही. तर थोडस तेल चोळून घ्यायचं हाताला आपल्या. हा आणि हा असा डिंक असा गळतोय, तर आपण हा कागदाने पुसून घेऊया डिंक गळणारा. बघा असा पूर्ण असा पुसून घ्यायचा, हा डिंक जो असतो तो पुसून घ्यायचा. आणि आपण आता हा कुकरमध्ये ठेवणार आहोत उकडण्यासाठी. तर ह्या सुरीचा पण निंका हा लगेच असा काढून घ्यायचा, नाही तर मग हा जात नाही. मग थोडं ह्याला गॅसवर असं गरम करायचं, गरम केलं की हा पूर्ण डिंक निघून जातो. सुरी किंवा कोयती जी तुमच्याकडे असेल ही गरम करायची गॅसवर, मग हा पूर्ण डिंक निघतो. हा लगेच काढून घ्यायचा, नंतर मग हा चिकट झाला की नंतर तो निघत नाही, नाही तर मग तेल लावायचं, तेल लावलं की लगेच निघतो. चला आपण आता हा फणस आता दोन तुकडे करून आपण इथे उकडत घालणार आहोत. तर आपण कुकरला आता ह्याला 10 शिट्या द्यायच्या आहेत, 10 शिट्या झाल्या की तो छान उकडेल. आपण आता कुकरला लावून घेऊया. आपण आता गॅस ऑन करूया आणि आपण आता कुकरच्या 10 शिट्या देणार आहोत. 10 शिट्यानंतर आपण ते छान फणस उकडेल, त्यानंतर भाजी करूया. तर आपण जी ही भाजी आज व्हेज करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तिळकूट लागणार आहे. तर आपण तिळकूट बनवावं लागणार. तर तिळकूट बनवण्यासाठी हे तिळ, म्हणजे हे तिळ नाहीये, त्याला कारळं देखील म्हणतात. हे पहा, अशा प्रकारचे असतात, साधारण लांबड असतात. हे बघा, तीळ नव्हे, याला कारळ देखील म्हणतात. तर हे कारळ लागणार आहे आणि आपल्याला हे साधारण 3 चमचे मोठे धणे घेतलेले आहेत, ह्या 20 काळी मिरी आहे, 25 लसूण पाकळी आहे आणि ही 1 वाटी सुकं खोबरं आहे. तरी मी हे सगळं आता मंद आचेवर, गॅसवर मी आता हे सगळं भाजून घेणार आहे आणि मग मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. तर ही आपण म्हणजे तिळकूट जे आपण आहे ते तिळकूट आता तयार करणार आहोत, भाजणार आणि त्यानंतर मिक्सरला लावणार. ते तिळकूट आपण
वाढीसाठी वापरणार आहोत. चला तर मग भाजून घेऊया. पहिले काळेथी वाटून घेऊया, म्हणजे कारळ वाटून घेऊया. काही जण याला कारळ म्हणतात, काही जण काळे तीळ म्हणतात. तुम्हाला जर हे कारळ नाही मिळालं तर तुम्ही ह्या ठिकाणी काळे तीळ देखील घेऊ शकता. आपण छोट्या भांड्यामध्ये पहिले वाटून घेऊया, तीळ आधी पहिले वाटून घेऊया. आता कारळ असं वाटून घेतलेलं आहे, मी तीळ वाटून घेतले. आता आपण त्यानंतर हे आता सगळं मिक्स करूया आणि सगळं आता एकत्र वाटून घेऊया. यामध्ये आता थोडं मीठ घालून वाटून घेऊया. तर आता मीठ घालून आता पुन्हा एकदा मी फिरून घेते हे सगळं. आता हे मिक्स करून फिरून घेऊया. थोडं उरेल ते ना पूजा. आपण आता हे छान असं वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने, अगदी बारीकही करायचं नाही, थोडं मीडियम ठेवायचं. आपण आता हे ओतून घेऊया, जाडसरड असू द्यायचं. आणि हे जे थोडी शिल्लक राहते मग मिक्स करूया त्याच्यामध्ये. तर हे बघा, हे आपलं अशा प्रकारे हे त्रिकुट तयार झालेलं आहे. तर आपल्याला आता हे मी भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढं मी घेणार आहे आणि बाकी हे असं बरणीत एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर हे तुम्हाला भाकरीसोबत, चपातीसोबत, जेवणासोबत असं आपल्याला हे खाता येतं. आपण हे आता बरणीमध्ये असे भरून ठेवणार आहोत. चालेल, तर आपल्या 10 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण पाहूया हे आपले फणस आपला उकडलाय का बघूया. सूर्य आत्मे सहज जाते, म्हणजे आपला फणस छान उकडलेला आहे. चला आपण आता हा जो फणस आहे ना, त्याची ही वरची जी साल आहे ही आपण आता काढून घेणार आहोत. तर त्यासाठी आता आपल्याला हाताला हात चीक लागेल, त्यामुळे आपल्याला पहिल्या हाताला आपल्या तेल लावून घ्यावं लागणार आहे. आणि आपण या सुईला पण आता तेल लावून घेणार आहोत. या सुरीला पण चीक लागणार ना, म्हणून सुईला पण थोडं तेल लावून घ्यायचं. तर हे सुरीला देखील आपण आता तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण आता हे फणस आहे याची जी साल आहे ती आता आपण काढून घेऊया. हाताला पण आपल्या तेल लावलेलं आहे, म्हणजे चीक लागू नये हाताला. तर आपण आता ही जी साल आहे ही साल काढून घेऊया. सहज निघते आता ही बघा. अशा प्रकारे छान अशी साल काढून घ्यायची. थोडा गरम आहे त्यामुळे हात जरा माझे फास्ट आहेत, गाळ झाल्यानंतर पण तुम्ही काढू शकता. हे असं हे बघा आता असं झालेलं आहे. आणि याचे पण आता तुकडे करून घ्यायचे आहेत. मग आपण हे बारीक करणार, थोडंसं गार होऊ द्या, कापून ठेवते गार होण्यासाठी तुकडे करून. हे तसंच करायचं आहे. चालेल, तर आता आपण याचे गोल कापूया. म्हणजे आपल्याला गोल असं कापल्यामुळे आपल्याला साली काढणं सोपं आता आहे, त्यामुळे आपण हे गोल कापून घेऊ. असे गोल कापल्यामुळे आपल्याला साल सहज काढता येते आहे. बटाट्याच्या सालीसारखे सहज निघतात, छान उकडले आहेत अगदी मस्त. 10 फिटांमध्ये असे हे बघा किती छान उकडलेत, मस्त निघतात अगदी.
तुकडे काढून गेले. गोल तुकडे केल्यामुळे कसं आपल्याला सहज कापता येते आणि साली काही जास्त ताकद लावायला लागत नाहीये. ते बटाटे कसे उकडल्यावर निघतात तसे अगदी सहज साली निघतायत. अशा पद्धतीने तुम्ही केला तर तुम्हाला लगेचच निघणार. म्हणजे सहज साली निघतात हे आपण असे उकडून घेतले ना की सहज साली आपल्या हाताला डिंगस व्हावं लागत नाही. त्यामुळे तुम्ही शक्यतो फणस असा अख्खा उकडून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे का त्यामुळे हाताला डिंक सुद्धा लागत नाही, चीक लागत नाही. सगळ्या साली आहे बघा अशा प्रकारे आपण काढून घेतलेल्या आहेत. हे अशा सगळ्या साली अगदी इझी बटाटे सोलल्यासारख्या निघाल्या आहेत मस्तपैकी उकडल्यामुळे. अशा प्रकारे उकडून घ्या, सालीसहित छान साली निघतात. आणि त्यानंतर मग हे असे हे आता तुकडे आपण बाजूला केले तर आपण ते आता ह्या आणि आता हे जे आपलं टेचाचं लसूण असतो आणि आपण चेसणार आहोत त्याचे. हां तर हा जो भाग असतो वरचा ह्याला पाव म्हणतात कोकणामध्ये. तर हा जरा जास्त जून असेल तर थोडासा काढायचा, अगदी कोवळा असेल तर नाही काढायचा. तर काही ठिकाणी मला जाड वाटतोय तर मी काढणार आहे आणि काही ठिकाणी असा कोवळा वाटतो तिथे नाही काढणार आहे. काढला तरी चालतो, नाही काढायला चालतो. जरा कडक असेल तर वरचा थोडासा भाग हा काढून टाकायचा असा सुरीनी. त्या पाव म्हणतात हा वरचा वरचा भाग काढून टाकायचा. अगदी जो कोवळा फणस असेल तर काढायची जरूरत नसते. हा थोडा आमचा फणस जरा मोठा होता म्हणून मी हा थोडीशी पाव वरची ती काढून टाकते. हे तुकडे असे आपण चेसून घ्यायचे, हे बारीक करून घ्यायचं असं. अशा प्रकारे आपला हा सगळा फणस जो आपण होता तो आपण आता छान ह्याने असा आपण हा चेसून असा घेतलेला आहे आणि आता हा छान असा बारीक केलेला आहे. तो फणस असतो त्याच्यामध्ये जो हा भाग असतो तर त्याला हे पाव म्हणतात, तो भाग आहे हा. पण हा आमचा फणस जरा मोठा होता त्यामुळे हा पाव मी जरा जो जून वाटला म्हणून मी काढला. पण तुमचा फणस जर छोटा असेल अगदी कोवळा तर ही पाव काढायची गरज लागत नाही. पण ही जरा आमचा थोडासा फणस मोठा होता म्हणून मी हे जे मला जून वाटलं थोडं ते मी काढून बाजूला केलेलं आहे आणि बाकी कोवळा कोवळा भाग मी हा छान असा ठेचून घेतला आहे. तर याची आता आपण फोडणी घालणार. आता ह्या फणसा जो आता ठेचून घेतला आपण हा याची आता फोडणी घालणार. तर चला आता पुढची कृती पाहूया. ही पुसभाजी जी आहे ती आपण आता फोडणीला घालूया. गॅस ऑन केला आहे आपण. गॅस ऑन झाल्यावर आपण यामध्ये तेल घालूया. चला आता आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता ही मोहरी घालून घेऊया. आता मोहरी आपली तडतडली, आपण आता हे जिरं घालून घेऊया. थोडं जास्त घालायचं, जिऱ्याचा सुगंध खूप छान येतोय भाजीमध्ये. ह्यामध्ये आपण हे मिरचीचे तुकडे घालूया, दोन मिरचीचे. कढीपत्ता घालूया. चालेल, कढीपत्ता घातलेला आहे. आता आपण थोडी ही लाल तिखट आहे थोडं हे घालून घेऊया. आणि हे थोडी आलं लसूण पेस्ट आहे ती पण घालूया. चला आता आपलं आलं लसूण पेस्ट सुद्धा छान परतून झालेली आहे. आता थोडी हळद घालूया. थोडासा आता हिंग घालूया. हिंग, हिंगाचा सुगंध खूप छान येतो. थोडा हिंग घालूया. हे शेंगदाणे आहेत आणि हे मी उकडून घेतले आहेत. मीठ टाकून मी उकडलेले आहेत ते आपण यामध्ये थोडे परतून घेऊया. अगदी एक चमचा पाणी घालूया आपण. थोडे हे शेंगदाणे जे आहेत हे आपण परतून घेऊया. आता फणस सुद्धा उकडलेला आहे तोही ओलाच आहे. शेंगदाणे देखील आपण उकडून मीठ घालून उकडून घेतलेले आहेत तेव्हा ते पण ओलेच आहे. त्यामुळे जास्त आपल्याला पाणी घालायचं नाहीये. ही भाजी आपल्याला अगदी फडफडीत करायची आहे त्यामुळे ती खूप सुंदर लागते अगदी. तर मी थोडंसं आणखी पाणी घालते आहे. शेंगदाणा छान हा मसाला मिक्स होईल म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणखीन. म्हणजे हे शेंगदाणे जे आहेत त्याला छान असा हा मसाला त्याला लागेल आणि ते छान होतील चवीला. तर ह्यामध्ये आपण आता सगळ्यात शेवटी जे आपण हे तिळकुट केलं होतं ह्या तिळकुटाची खरी या भाजीला चव येणार आहे. तर आपण हे तिळकुट घालून घेऊया.
तर आपण 2 चमचे तिळकूड घालून घेऊया. मला थोडं कमी वाटतंय, मी थोडं आणखी 1/2 चमचा तिळकूड घालणार आहे. तर आपण 2/2 चमचा हे तिळकूड घातले का, ह्याचीच चव ह्या भाजीला खरी येणार आहे, त्यामुळे तिळकूड आपण थोडं जास्त घालायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर मी फोडणीमध्ये घालते आहे, म्हणजे ह्याचा सुद्धा एक स्वाद छान येतो. पुन्हा थोडंसं मी आता थोडंसं पाणी घालत जायचं, 2-2 चमचे पाणी घालायचं, मिक्स करायचं, जास्त एकदम पाणी घालायचं नाही, आणि ते पुन्हा मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे पाणी आपण असं 3 वेळा घातलेलं आहे, 2-2 चमचे छान असं मिक्स करायचं. आणि आता आपण ही सगळी भाजी जी आहे ती आपण ह्यामध्ये परतवून घेणार आहोत. आता हे छान अशी मिक्स करून भाजी घ्यायची आहे. किती सुंदर दिसते बघा, असं वाटतं आपण जो पुलाव करतो ना, पुलावासारखी दिसते. मस्तच रंग आलाय, छान अगदी पुलाव वाटतोय. चालेल, आता आपण सगळ्यात शेवटी आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. सगळ्यात शेवटी आपण आता मीठ घालतो आहोत, चवीनुसार आपल्या मीठ घालायचं आहे. आणि हे छान अशी मिक्स करून आपण ही 5 मिनटं वाफेवर आपण ही शिजवणार आहोत. ती शिजलेलीच आहे, त्यामुळे तिला आता काही जास्त काही शिजवायची नाही आहे, फक्त वाफेवर तिला आता एक 5 मिनटं ठेवूया आणि पुन्हा एकदा आपण चेक करूया. अशी आपली फडफडीत छान भाजी झाली आहे. तर मी अगदी 2 थेंब आपण बघू शकता, हे थोडंसं पाण्याच्या 2-3 थेंब मी वरून असे चिंपडून घेते. थोडंसं 2-3 थेंब पाणी होतं फक्त, चिंपडून घेते. पुन्हा एकदा मिक्स करून ती आता वाफेवर ठेवते. चला आता आपण ही छान आता परतून घेतली आहे, तर थोडी 1-5 मिनिटं याला वाफ काढूया. आणि वा किती सुंदर, वा 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 किती छान सुगंध सुटलाय भाजीचा. तिळकूट घातल्यामुळे अतिशय सुंदर तिळकुटाचा सुगंध येतोय, मस्त. जर नॉनव्हेज खाणारे तुम्ही असाल किंवा नॉनव्हेज तुम्हाला आवडत असेल, तर यामध्ये कोलिंब म्हणून सुका जवला येतो, कोलिंब पण म्हणतात, जवला पण म्हणतात, तो तुम्ही धुवून यामध्ये घालू शकता. आणि 2 कोकम घालायचे की झाली ही नॉनव्हेज भाजी. बाकी सगळी पद्धत हीच, फक्त तुम्ही जवला धुवून घालायचा किंवा कोलिंब म्हणतात त्याला, धुवून घालायचं आणि 2 कोकम घालायचे की तुमची नॉनव्हेज भाजी झाली. आता ही आपली व्हेज भाजी आहे, तुम्ही ही अशी करून बघा, अतिशय सुंदर होते. चला आता आपण ही वाढून घेऊया. तर आता ही आपण सगळ्यात शेवटी आता कोथिंबीर जी आहे ती घालून घेऊया. चला आता आपण हे छान अशी आपली भाजी काढून घेऊया. थोडी कोथिंबीर ठेकूया वरती. वा वा अतिशय सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. असा वाटते की आपल्याला हे आपण अगदी हा व्हेज पुलावच केलेला आहे, पुलावाचा लुक आलाय. आणि छान अगदी ती मस्त दिसते एकदम, मस्त. वा सुगंध खूपच छान सुटलेला आहे. पण ही जी तिळाची चटणी केली होती, तिळकूट जे भाजीमध्ये आपण घालण्यासाठी केलं होतं, तर ते आता आपण हवाबंद वरणीमध्ये भरून ठेवूया. आता कसं जे फणसाच्या भाजीचा सीझन आहे, त्यामुळे आपण ही त्याच्यावर वापरू शकतो, वांग्याच्या भरीतमध्ये वापरू शकतो, कारल्याच्या भाजीमध्ये देखील वापरू शकतो. बऱ्याच भाज्यांमध्ये आपल्याला हे तिळकूट वापरता येतं, त्यामुळे तुम्ही देखील असं हे करून ठेवा. तिळकूट फणसाचे जे मोठे गरे असतात, ते मोठ्या गऱ्यांची भाजी जेव्हा आपण करतो, परिपक्व फणसाच्या गऱ्यांची, त्याच्यातही तुम्ही हे वापरू शकता तिळकूट. असं हे तिळकूट घरी बनवून ठेवा की तुम्हालाही ते अशा छान छान भाज्यांमध्ये वापरता येईल. जेव्हा मोठे घरांची भाजी करतो तेव्हा देखील हे वापरायचं, तेव्हा देखील ती भाजी खूप छान होते. तुम्हाला केव्हाही रश्या भाजीमध्ये पण हे तिळकूट टाकता येतं, वांग्याच्या भरीतमध्ये टाकता येतं, घालता येतं, टाकता येतं नाही. हे बघा किती छान तिळकूटचा सुगंध सुंदर सुटला आहे ना. तसं हे हवाबंद वरणीमध्ये हे भरून ठेवायचं, आपल्या अनेक भाज्यांमध्ये वापरता येतं. अशा प्रकारे कोकणातील सुप्रसिद्ध पूस भाजी, म्हणजे
कोवळ्या फणसाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आपण पाहिलेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने खूप करायला अगदी खूप सोपी आहे, झटपट होते. तर तुम्हीही एकदा करून बघा. तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये मी दोन एका एपिसोडमध्ये दोन रेसिपी दाखवल्या आहेत, कारण ह्या भाजीसाठी मी तिळकूट वापरलं, म्हणजे तिळकुटाची चटणी वापरली. तर ही तिळकूट काय असेल म्हणून ते तुम्हाला समजावं म्हणून मी ते तुम्हाला तिळकूट देखील दाखवलेलं आहे. तर ते तिळकूट देखील तुम्ही करून ठेवा, तुम्हाला बऱ्याचशा भाज्यांमध्ये ते वापरता येतं. तर हे तिळकुटाची चटणी आणि ही भाजी अतिशय सुंदर आणि अप्रतिम लागते. तर तुम्ही नक्की घरी करून बघा. आणि ही कोकणची स्पेशालिटी आहे ही पुस भाजी, म्हणजे कोवळ्या फणसाची भाजी, खूप छान लागते. तुम्ही करून बघा एकदा, आणि आवडली असेल तर नक्की इतरांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते. नमस्कार.